आपल्यासोबत आहे जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष श्री राजेश काकडेजी, हे आता सध्या जिल्हाधिकारी ऑफिसच्या परिसरामध्ये उभे आहात. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं तुम्ही जे सुधारित जे बिल आहे, कृषी विधेयक बिल, त्याबद्दल तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्यात तुमचे ठळक मुद्दे काय आहे त्याबद्दल सांगा. सर्व भारतीयांना माझा जय हिंद, जय किसान. आज आमच्या देशामध्ये केंद्र शासनाने जो विधेयक आणलेले आहेत, जे तीन विधेयक आणलेले आहेत, त्या तीन विधेयकाला त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे आणि मोदींची जी प्रक्रिया आहे, कामकाज करण्याची जी स्टाईल आहे, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, ते त्यांनी जसं आता एखादी रेल्वेचं असेल, चाहे डिफेन्सचं असेल, चाहे ते त्यांनी LIC असेल, चाहे त्याच्यामध्ये BSNL असेल, कुठल्याही प्रकारच्या त्यांनी कामकाज करताना बोलले एक आणि करताना त्यांचे निशाणे काही वेगळे राहिले. त्यांनी सांगितलं आम्ही प्रायव्हेटायझेशन करतोय, पण प्रायव्हेटायझेशन करून कोणाला करताय, ते प्रायव्हेटायझेशन कोणाला करून देत आहे, तर नाव दोनच येतात या देशामध्ये. का अडाणी अंबानी हे दोनच व्यक्ती काय कर्तव्यबाज आहे का या देशामध्ये? इतर सर्वसामान्य लोक नाही का या देशाला भाग भांडवलशाहीकडे नेण्याचं काम, साम्राज्यवादाकडे नेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेल्या कृतीवरून होत आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कांदा निर्याती संबंधाने शेतकऱ्यांना जी परवानगी होती, इकडे विधेयक पास करायच्या अगोदर त्यांनी कांदा निर्यातीची परवानगी रद्द करण्यात आली आणि शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हा कांदा खराब झाला आणि फेकण्यात आला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे त्यांनी हे जे विधेयक आहे, या विधेयकामध्ये त्यांनी अडाणी अंबानी यांना या मालाचा स्टॉक करण्याची, म्हणजे हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि जीवनावश्यक वस्तूचा स्टॉक करता येत नाही असं आपल्या भारतीय कायद्यामध्ये संविधानानुसार पहिलेच दिलेलं आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूचा करोडो हेक्टर माल, तुम्हाला क्विंटल माल स्टॉक करण्याची परवानगी या दोन व्यापाऱ्यांना विधेयक पास करायच्या पहिले केली. आणि हे पास केल्यामुळे जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जी जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही कमिटी आहे, या सर्व कमिट्यांचे अधिकार एक प्रकारे नष्ट होतील आणि शेतकऱ्यांना त्यांचा जो माल विकण्यासंबंधा जे खुले बाजार आहे ते सुद्धा एक प्रकारे नष्ट होतील. आणि हे दोन व्यापारी, या दोन व्यापाऱ्यांना शेतकऱ्याकडनं बळजबरीने माल घेण्याची परवानगी देण्याचा एक प्रकार करण्यात आला. पोलीस डिपार्टमेंटमध्ये तक्रार टाकता येणार नाही अशा प्रकारचं सुद्धा अमेंडमेंट यामध्ये पास करण्यात आला. म्हणजे याचा दृष्टिकोन काय की तुम्ही भविष्यामध्ये व्यापाराची ठचणूक या विधेयकामध्ये झाली असं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तर तुम्ही शेतकऱ्यांना पोलीसमध्ये रिपोर्ट सुद्धा टाकू देणार नाही. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा त्यांच्या मालाची जबरदस्तीने हिसकावून आपले गोडाऊन पॅक करणार आहेत का? त्यामुळे सर्वसामान्य जे जनता आज बाजारातून जाऊन जे काही माल विकत घेऊ शकते, त्याचा बाजारभाव करू शकते आणि विकत घेऊ शकते, कमी जास्तपणा करून जो बाजारभाव करू शकते तो करण्याचा अधिकार सुद्धा ग्राहकाचा खतम होईल. म्हणजे देशातील 130 करोड लोकांना भूकमरीची पाळी येईल अशा प्रकारचं विधेयक या देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी आणलेलं आहे. त्याच्यामुळे माननीय मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांनी मानव हा ईश्वर धर्म आहे आणि मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे, म्हणून त्यांनी पक्षाच्या राजकारणातून वर अलग जावं, त्यांनी व्यापाऱ्यांच्या अडाणी अंबानीच्या राजकारणातून वेगळं जावं, त्यांनी देशातील 130 जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी हे विधेयक मागं घ्यावं आणि जनतेला साम्राज्यवादातून जे प्रकारे तुम्ही थोपवण्याचं काम करताय, ज्या प्रकारे आजपर्यंत तुम्ही जे चुकीचे निर्णय सरकारवर थोपवलेले आहे, सरकारचे जे जनतेवर थोपवले आहे, त्या प्रकारे या कृषी विधेयकाच्या माध्यमातून आपण सोपवत आहे. म्हणून हे विधेयक वापस घ्यावं, जेणेकरून या देशामध्ये भूकमरी येणार नाही, या देशामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही, संघर्ष निर्माण होऊन या देशामध्ये रक्तपात होण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. म्हणून माननीय मोदींना विनंती आहे की त्यांनी राजकारणातला पायवा दूर करता त्यांनी समाजकारण घ्यावं, त्यांनी देशकारण घ्यावं आणि या राष्ट्राचं हित एकत्र करून त्यांनी देशाला समाजवादाकडे न्यावं, सहकारवादाकडे न्यावं आणि लोकांना, सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीवनावश्यक वस्तू प्राप्त करण्यासाठी त्यांना मोफिकता द्यावी. आणि राज्यांना त्यांचे अधिकार आहे की त्यांनी त्यांच्या कृषी विधेयकासंबंधाने काय वापरलं पाहिजे, काय प्रकारे केलं पाहिजे, ते राज्य सरकारनं अधिकार केलं पाहिजे. कारण की केंद्र शासन हे काही पूर्ण राज्य करणारं राष्ट्र राज्य नाही, केंद्र नाही, या राष्ट्रामध्ये संघीय राज्य आहे, राज्यव्यवस्था आहे आणि या राज्यव्यवस्थेला पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. तर राज्याचे अधिकार केंद्र सरकार प्रत्येक बाबीत हिसकत चाललेली आहे, त्यामुळे राज्याचे अधिकार सुद्धा कमी होत आहे. त्यांनी GST बाबतीत काय बोललं, GST बाबतीत बोललं का आम्ही एक कायदा निर्माण करतो, मग तो कायदा झाला का? सर्व प्रकारचे टॅक्सेशन लागू होत आहे.
म्हणजे कुठेही तुम्ही बोलताय, तुम्ही रेल्वेच्या बाबतीतही बोलले, तुम्ही एलआयसीच्या बाबतीत बोलले, तुम्ही अडनेस फॅक्टरी, सर्व ठिकाणी तुम्ही बोलले शब्द विरुद्ध गेलेले आहे. म्हणून तुम्हाला म्हणणे आहे की तुम्ही रेल्वे सारखं प्लॅटफॉर्मचं तिकीट जे तुम्हाला 10 रुपयात 24 तासाचं मिळत होतं, ते मोदी साहेब तुम्ही पुणे सारख्या शहरामध्ये 2 रुपये 2 तासाचं प्लॅटफॉर्म केलेलं आहे. म्हणजे जनतेला न परवडणारे निर्णय तुम्ही घेताय. तुम्ही व्यापाऱ्यांचे हितचिंतक बनवू नका. प्लीज तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जनतेचे हितचिंतक बना. या देशाच्या जनतेला भुकमरीच्या पायीवर नेऊ नका. या देशाच्या जनतेला तुम्ही साम्राज्यवादाकडे आणि भांडवलवादाकडे टाकू नका, ज्याच्यामुळे देशातील उद्या रक्तरंजित क्रांती होईल आणि लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याला लोक राहू देणार नाहीत. अशा प्रकारचं लोकशाहीचं हनन होणारं कार्य या विधेयकामुळे होणार आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की त्यांनी हे विधेयक मागं घ्यावं आणि जनतेच्या सुखासाठी, जनतेच्या चांगल्या कल्याणासाठी त्यांना जनतेने निवडून दिला आहे, तर जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी चांगला निर्णय घेऊन जनतेच्या बाजूने काम करावं, व्यापाराच्या बाजूने कामकाज करणं बंद करावं, असे आव्हान मी राष्ट्रीय जनस्वराज्य पार्टीतर्फे सन्माननीय नरेंद्र मोदींना, सन्माननीय देशाचे राष्ट्रपती श्री कोविंदजींना आणि सन्माननीय श्री कृषी मंत्री श्री तोमरजींना यांना करतोय. आणि सर्वांच्या राज्यांच्या विनंती, मुख्यमंत्र्याला विनंती करतोय की त्यांनी या विधेयकाला विरोध करावा आणि आपल्या राज्यामध्ये हे विधेयक लागू करता कामा नये, ही सुद्धा अपील या माध्यमातून मी जनतेस आणि मुख्यमंत्र्यांना करतोय. बळी राजा असं बघितलं तर आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि ते संभ्रम आहे कृषी विधेयक बिलमुळे. आता त्यांना दिलासासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करणार त्याबद्दल सांगा. आमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी हे नुकसान पुन्हा एका शेतकऱ्यांचं आहे असं समजू नका. भावांनो बहिणींनो, आग्रहाची विनंती आहे, हे विधेयक 5 झालं आहे, याचा अर्थ हा प्रत्येकाच्या, तो शहरीकरणातला व्यक्ती असेल किंवा ग्रामीण भागातला असेल, हे प्रत्येकाच्या घरी नुकसान पोहोचवणारं विधेयक आहे. म्हणून शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी हे विधेयक स्वीकारू नये, यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरावं, या रस्त्यावर उतरून पूर्ण अर्थव्यवस्थेला खंडित पाडावं आणि खंडित पाडून देशामध्ये राजकारण्यांना सांगावं की आम्ही या देशाचे राजे आहोत, आम्ही या देशाचे पोषणदारे पोषिंदे आहोत, आम्ही या देशाला पोषणारे आहोत, आम्ही हे विधेयकाला आम्ही मानत नाही, जुनानत नाही आणि राज्य सरकारवर सुद्धा दबाव निर्माण करून हे विधेयकाला त्यांनी दूर सारावं, हे मी शेतकऱ्यांना विनंती करेन.